भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे 22वे त्रैवार्षिक अधिवेशन 29 व 30 एप्रिल रोजी पनवेलमध्ये होणार आहे. याबाबतची माहिती संघाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात होणाऱ्या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर असणार असून उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी के सज्जीनारायण यांच्या हस्ते होणार आहे. नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात होणाऱ्या भारतीय मजदूर संघाच्या अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात येत असून या अधिवेशनाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल, जेएनपीटीचे विश्वस्त महेश पालदी, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी सुरेंद्रन व क्षेत्र प्रभारी डॉ सुधाकर कुलकर्णी उपस्थित राहणार असून अधिवेशन स्वागत समितीचे अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर असणार आहेत. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेला कोकण विभाग संघटक अनिल ढुमणे, रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, ठाणे जिल्हा सचिव मोहन येणुरे, रायगड जिल्हा सचिव रमेश गोविलकर आदी उपस्थित होते. या अधिवेशनाला सुमारे 1.5 ते 2 हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज कामगार नेते सुरेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी 29 एप्रिल रोजी पनवेल व नवीन पनवेलमध्ये स्वच्छता अभियान राबविणार असल्याचेही श्री पाटील यांनी नमूद केले.